कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पण आधी मला खरं खरं सांगा, मला खरंच भूक लागली होती. म्हणजे आई समोर बसलीये, दोन्ही हाताला मेहंदी लागलीये, 2 दिवसांनी घर सोडून जायचं. त्यापेक्षा चांगली संधी कोणती असणार? म्हणजे मी काय म्हणतो, ही आपली रेणू काय ना, ही सासरी गेल्यावर पण हेच करेल. हा म्हणजे बळच कशात तरी हात भरवेल आणि मग वेदला सांगेल की यार वेद, मला भरवतोस का, माझे हात बघ ना भरलेत. सारम आई बघ ना कसं तिळवतो आता. पण आहो, आता तिला अजिबात चिडवायचं नाही. उलट ती जे जे सांगेल ते सगळं तिचं ऐकायचं, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आता बस क्या, नक्की पूर्ण कर, बोल तुला काय पाहिजे सांगू. अरे सांगून तर बघ. मला ना माझ्या फ्रेंड सोबत गोव्याला जाऊन स्पेन्सर्स पार्टी करायची, पण आता गोव्याला जाणं तर पॉसिबल नाहीये, पण स्पेन्सर्स पार्टी पॉसिबल आहे, ते करू शकतो आपण, है ना. आणि मला माझी स्पेन्सर्स पार्टी माझ्या फॅमिली सोबत करायची, कारण तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी सुद्धा आहात. यस, ओके 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 ओके, कधी करायचं सांग, लगेच तयारीला लागतो. आजच करायची. ओके पप्या, लगेच प्लॅनिंग लावूया आपण. एक मिनिट एक मिनिट, स्पेन्सर्स पार्टी घराच्या बाहेर करायची. बर चालेल, कुठलं हॉटेल? आणि स्पेन्सर्स पार्टी मध्ये फक्त लेडीज असणार. अगं आम्ही कुठे, म्हणजे आम्ही कशाला ना. आणि अगं तू काय म्हणते, मला माहितीये दादा, माझी फुल परमिशन आहे, सगळ्या बायकांना घेऊन जा. हो मग तिला नेणार. आणि बाय द वे तुम्ही वेद सोबत बॅचलर्स पार्टी करू शकता. हा ए सारंग बाबा, ए बायका बॅचलर पार्टी करणार ना, आपण घरात बसणार आहे काय, आपल्या आत्म्याला सहन होत नाही बाबा. तू वेद भाऊंना फोन लाव, त्याला बोलो आम्हाला आत्ताच्या आत्ता बॅचलर पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे नेक्यूर पूछ पूछ, लगेच फोन लावतो बघस तू. आणि आई स्वतः ड्रायव्हिंग करत आम्हाला सगळ्यांना स्पेन्सर्स पार्टीला घेऊन जाणार. असं कसं, मला आता लर्निंग लायसन मिळालं, असं कसं घेऊन जाऊ मी. मग काय झालं, फक्त लायसन्स झाले, तुझी मुलगी आहे ना, डोंट वरी. डन. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.